बॅक पेन हे खूप सहज आढळतं हल्ली लोकांमध्ये दिसतं. त्याची बरीच कारणं आहेत. एक तर कंबरदुखी, पाठदुखी अशामुळे होऊ शकते की स्थूलता जास्त आहे, पोटाकडचे स्नायू खूप वीक आहे, त्यांची शक्ती कमी आहे, हे एक कारण असू शकतं. किंवा पाठीचे स्नायू घट्ट आहेत, पायाचे स्नायू घट्ट आहेत, हाही एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे जर दोन मणक्यांमध्ये चकती असते तर ती चपटी जर समोर सरकली तर आपल्या नसावर दाबली जाते आणि त्याच्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी किंवा पायात मुंग्या येणं हे होऊ शकतं. त्यानंतर दोन मणके असतात तर एक मणका वरचा मणका सरकतो पुढच्या बाजूला आणि मज्जारज्जू आणि मज्जातंतूंवर ताण येऊ शकतो. ह्या एक प्रकार आहे. त्याचबरोबर जर ऍक्सिडेंट झाला, पडलो, फ्रॅक्चर झालं, त्याच्याने पण पाठदुखी होऊ शकते. याच प्रकारे काही इन्फेक्शन झालं पाठीचं तर त्याच्यामुळे पण पाठदुखी आढळू शकतो. तर फिजिओथेरपी हे प्रमुख आपण म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतो आम्ही, की पाठीच्या दुखणी, कमरेच्या दुखणीसाठी फिजिओथेरपी खूप महत्वाची आहे. तर पहिल्यांदा जेव्हा पेशंट फिजिओथेरपिस्टकडे येतात तर आम्ही त्यांना तपासतो. तपासल्यानंतर आम्हाला हे आढळतं की कुठले स्नायू घट्ट आहेत, कुठले स्नायू मध्ये शक्ती कमी आहे, किंवा नस दाबली जाते का, सांध्यांवर ताण पडतोय का, किंवा पायातल्या स्नायूंमध्ये लवचिकता कमी आहे, पेशंटना पेन कुठे आहे, सूज आहे का, हे सगळं आम्ही तपासतो. पहिल्यांदा हिस्ट्री घेतो त्यांची व्यवस्थित, तर त्यावर आम्ही ठरवतो की कसल्या प्रकारचे व्यायाम द्यायचे. आणि व्यायाम दिले जातात आणि आमच्याकडे इलेक्ट्रोथेरपी म्हणून हा प्रकार आहे फिजिओथेरपीमध्येच, तर त्याची मशीन्स असतात इलेक्ट्रिकवर चालणारी, तर त्याच्याने सूज कमी होण्यासाठी किंवा दुखणं कमी होण्यासाठी ते वापरले जातात. आणि व्यायाम ह्याचं कॉम्बिनेशन करून आम्ही पेशंटना ट्रीट करतो. तर फिजिओथेरपी खूप महत्वाची इतक्यासाठी आहे की जे व्यायामाचे प्रकार आम्ही इथे करवून घेतो पेशंट, तेच प्रकार व्यायामाचे पेशंटना आम्ही शिकवतो आणि ते घरी करत राहू शकतात. तर त्यामुळे पेशंट स्वतः पण पार्टिसिपेट करतात त्यांच्या ह्याच्यात ट्रीटमेंटमध्ये, त्यांच्या स्वतःचा सहभाग होतो असतो, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होऊ शकतो. आपण कधी जायचं फिजिओथेरपिस्टकडे, तर आपण फिजिओथेरपिस्टकडे पहिले अगदी तुम्हाला कसं सुरू झालंय बॅक पेन ह्याच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही जिम मध्ये वर्कआउट करताय आणि एकदम सडनली तुम्हाला बॅक पेन आलं, खूप दुखतंय, तर तुम्ही लगेच फिजिओथेरपिस्टकडे दाखवलं पाहिजे. किंवा जर थोडं थोडं बरेच दिवसांपासून दुखतंय तरी तुम्ही दाखवू शकता. एक 3-4 दिवस तुम्ही घरात आपले घरती उपाय करून बघायला हरकत नाही, पण 3-4 दिवस किंवा आठवडाभर जास्तीत जास्त मी म्हणेन जर दुखत असेल तर लगेच दाखवलेलं बरं. आणि किती तीव्र आहे, म्हणजे किती दुखणं आहे, कशामुळे झालंय, ह्याच्यावर किती दिवस लागणार हे अवलंबून आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, कशामुळे बॅक पेन होतं त्याच्यावर किती दिवस लागणार ह्याचा अंदाज आपण घेऊ शकतो. तर पहिल्यांदा आम्ही पेशंटला बघतो, त्यांना चेक केल्यावर आम्हाला समजतं, पण साधारणपणे 3 आठवडे तर लागू शकतात. किंवा इव्हन खूप जास्त असेल जर मज्जातंतूवर, मज्जारज्जूवर ताण आलेला असेल तर 3 महिने पण लागू शकतात. पाठीवर ताण येतो किंवा कमरेवर ताण येतो, ह्याला मी म्हंटल तसं आपली लवचिकता महत्वाची आहे, परत शक्ती महत्वाची. आणि बऱ्याच जणांमध्ये एक आढळतं आम्हाला की पोटाची शक्ती, कोर स्ट्रेंथ म्हणतो आम्ही, ती कमी असते. तर बरेच व्यायाम पोटाची शक्ती वाढवायचे व्यायाम असतात. त्याच प्रकारे पायाची लवचिकता खूप महत्वाची असते. तर दुसऱ्या प्रकारचे व्यायाम म्हणजे पायाची लवचिकता वाढवायचे व्यायाम असतात. आणि तिसरं म्हणजे पेशंट्स मध्ये पेन बरोबर मुंग्या येणं किंवा हा प्रकार होतो, पाय दुखतात कारण नस दाबली जाते, तर ते नस जी दाबली जाते तो ताण कमी करायचे, म्हणजे नर्व मोबिलिटी करतो, ते व्यायाम पण आम्ही देतो. पण पेशंट वाईज व्यायामाचे प्रकार बदलतात. साधारण हे प्रकार बऱ्याच पेशंट्सना लागू होतात, पण हे बऱ्याच जणांमध्ये हे आढळतो असं.
आम्ही पेशंटना जेव्हा पहिल्यांदा बघतो तेव्हा ट्रीटमेंट जी चालू करतो ती आम्ही जास्त करून व्यायाम करून घेतो पेशंटकडनं, कारण त्यांचे ते स्वतः करायला त्यांना पेन तीव्र असतं, जास्त असतं. तर जसं जसं ट्रीटमेंट पुढे पुढे सरकेल तसं पेशंट स्वतः स्वतः व्यायाम करू शकतात जास्तीत जास्त. आणि आम्ही मग आमचे सेशन्स कमी करतो, म्हणजे इथे आमच्या क्लिनिकवर किंवा हॉस्पिटलमध्ये आठवड्यातनं दोनदा वगैरे बोलवतो आणि पेशंट घरीच जास्त व्यायाम करतात. आणि 70-80% जेव्हा आम्हाला साधारण वाटतं की आता तीव्रता कमी झाली आहे किंवा स्नायूंची शक्ती वाढली आहे की मग फॉलोअपला कधी महिन्यात किंवा 2-3 महिन्यात एकदा आम्ही बोलवतो. पण पेशंट्सना स्वतःच व्यायाम घरी करत राहा म्हणून सांगतो. आणि अवॉइड म्हणलं तर कोणीच खरं तर फिजिओथेरपी अवॉइड नाही केली पाहिजे. अगदी जर तुमचा ऍक्सिडेंट झालाय आणि फ्रॅक्चर केस आहे तर मग सुरुवातीला बेड रेस्ट हा प्रकार लागतो. तर त्यावेळेला तुम्हाला लगेच जाऊन एक्सरे काढून घेऊन डॉक्टरकडे जाऊन औषध आणि बेड रेस्ट हे करायला लागतं आणि मग फिजिओथेरपी नंतर सुरू झाले सुरुवातीला नाही. पण ते सोडलं तर बऱ्याच त्याच्यात आम्ही सुरुवातीपासूनच फिजिओथेरपी चालू करू शकतो.